सगळे सोयऱ्यांसह मराठा आरक्षण कसं देणार याचा शासनानं प्रथम खुलासा करावा. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास त्याचा फटका एससी एसटी दलित भटकी जमात यांच्यासह अन्य घटक समाजालाही बसेल अशी भीती ओबीसी जनमोर्चाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. राज्यात ओबीसी समाजाची संख्या 60 ते 70% असल्यानं त्याच प्रमाणात सत्तेतही ओबीसी समाजाला वाटा मिळाला पाहिजे अशी अपेक्षाही प्राध्यापक हाके यांनी व्यक्त केली. कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा मेळावा आज कोल्हापुरात अक्क महादेवी मंडपात पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके कोल्हापुरात आले होते. ओबीसी आरक्षण अबाधित राहावं या उद्देशानं त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केलाय. राज्यातील प्रमुख प्रेरणास्थळांचं दर्शन घेत प्राध्यापक हाके दौरा करतायत. आज त्यांचं कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर त्यांनी नर्सरी बागेतील छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला वंदन केलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी गेली 2 वर्ष लढा देणारे मनोज जरांगे पाटील हा सुमार बुद्धीचा माणूस आहे आणि अशा माणसासमोर शासन गुडघे टेकतं हे चुकीचं असल्याची टीका प्राध्यापक हाके यांनी केली. मराठा समाज मागास आहे असं जर सांगितलं जात असेल तर कोणता समाज पुढारलेला आहे असा सवालही हाके यांनी उपस्थित केलाय. एकूणच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं हाके यांनी नमूद केलंय. मराठा आणि कुणबी हे एक समजणं म्हणजे मूर्खपणा होय, सामाजिक मूर्खपणा होय असं त्यांचं जजमेंट आहे. परत सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा विरोध आहे. या सगळ्या गोष्टी कायदेशीर बेकायदेशीर या गोष्टीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कधीतरी अभ्यास करावा ना या मंडळीने. अरे कोणतरी येतो माणूस आणि आम्हाला मिळालंच पाहिजे म्हणजे तुम्हाला घटनेला चॅलेंज करायचं का, ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज करायचं का, संपवायचं का? या प्रश्नाचं उत्तर मायबाप सरकारनं 12 करोड जनतेचं दायित्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं. विधान परिषद आमची जेवढी लोकसंख्या आहे या महाराष्ट्रामध्ये 50-60% पुढं आम जितकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी हा विषय आमचा आंदोलनाचा पुढचा असू शकतो. त्यामुळे आमचे हक्क अधिकार जर हे इथले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर पाळणार नसतील तर आम्ही अण्णा इथं उपस्थित आहेत. आता आम्ही त्या दृष्टीने पावलं टाकतो आहोत. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी राज्यातील महायुतीचे 288 उमेदवार पाडण्याचं आव्हान दिलंय. त्याला आपल्या शुभेच्छा आहेत असा टोला प्राध्यापक हाके यांनी लगावला. मराठा समाज मागास राहिला असेल तर त्याला ओबीसी समाज जबाबदार कसा असा प्रश्नही हाके यांनी उपस्थित केलाय. ओबीसीने असं कुठलं मराठा समाजाचं कुठला प्रांत आहे की जो कब्जा घेतलाय? काय तुमचे कारखाने आम्ही ओबीसीनी घेतले? कधी महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इथल्या ओबीसी विजयंतीने चॅलेंज केली? तुमचे कुठले विधानसभा लोकसभा 1-5-25 विधानसभा लोकसभा आम्ही ताब्यात घेतल्या? आणि जर जरांगे म्हणत असतील मराठा मागास तर मग महाराष्ट्रात पुढारलेलं कोण आहे? या मराठा समाजाच्या पुढं कोण आहे, फॉरवर्ड कोण आहे? आणि मग ओबीसी त्याला जबाबदार कसा? आणि जरांगे सांगतात की या ओबीसी, अरे ओबीसी आरक्षण मिळाल्यावर तुमच्या घरावर सोन्याची कवलं येणार आहेत हे सांगितलं कोणी तुम्हाला? ओबीसी आरक्षणामुळे तुमच्यावर वेळ आली असं जे जरांगे सांगतायत हेच मुळात चुकीमध्ये आहे. मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या त्यांना वेगळं कोणतरी सांगतंय. या महाराष्ट्रातले विचारवंत तज्ज्ञ मंडळी शरदचंद्र पवारांनी पुढं यावं, सांगावं ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय, विजयंतीचं आरक्षण म्हणजे काय. अरे तुम्ही इथले शासक लोक, तुम्ही 100 वर्ष इथल्या महाराष्ट्राचे रुलर, अरे रुलर कधी मागास असू शकतो का? आणि तुम्ही मागास झाला असाल तर फॉरवर्ड कोण झालं या प्रश्नाचं उत्तर या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दिलं पाहिजे. सगळे सोयऱ्यांसह मराठा आरक्षण कसं देणार याचा शासनानं प्रथम खुलासा करावा. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास त्याचा फटका एससी एसटी दलित भटकी जमात यांच्यासह अन्य घटक समाजालाही बसेल अशी भीती प्राध्यापक हाके यांनी व्यक्त केली आहे. एससी एसटीचं रिझर्वेशन देत असताना, विजयंतीचं ओबीसीचं आरक्षण देत असताना सगळ्याचा आम्ही समजू शकतो, पण सोयरे कुठून आणले? जर एखाद्या आमच्या दलित बांधवानं एखाद्या मुलीनं मुलानं जर एखाद्या उच्चवर्णीयाबरोबर लग्न केलं असेल तर त्या सोयऱ्याचा धागा पकडून तुम्ही सर्व उच्चवर्णीयांना एससीचं आरक्षण देणार, ओबीसीचं आरक्षण देणार? शासनानं आपली भूमिका यावरती या महाराष्ट्राला जाहीर करावी. फक्त ओबीसी विजयंती नाही तर दलित बांधव आणि आदिवासी बांधवसुद्धा संभ्रमित आहेत. काही करायचं, कोणतरी एखादा सुमार दर्जाचा माणूस ज्याला आरक्षण माहिती नाही, आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कोणत्या परिस्थितीत दिलं जातं, त्याचे निकष काय असतात आणि कुणाला देण्याचा अधिकार आहे, या गोष्टी सगळ्या ठाप्यावर बसून एक माणूस उडतो, झुंड झुंडच्या झुंड गोळा करतो, आम्हाला द्या नाही तर
आम्ही तुमचं सगळं संपवू म्हणतो, हा खरं तर घटनेला चॅलेंज आहे, इथल्या दीनदलितांच्या ओबीसींच्या आरक्षणाला चॅलेंज आहे. त्यांना आरक्षण वगैरे ह्या गोष्टी पडलेल्या नाहीत, तर त्यांना इथलं ओबीसी विजयएनटी एसबीसी दलितांचं घटनात्मक चौकट रिझर्वेशनची मोडायची आहे. ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावं यासाठी आपला लढा कायम सुरू राहील असा निर्धारही हाके यांनी व्यक्त केला. यावेळी नवनाथ वाघमारे, प्रकाश शेंडगे, मंगेश ससाने, ज्ञानेश्वर सुतार, दिगंबर लोहार, सुरेश कोरगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.